कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, ओबीसी आरक्षण धक्का लागलेला पाहिजे. एको टेळको निवेदन देण्यासाठी आलेल्या एका पदाधिकाऱ्यांनी आपल्यावरती भंडारा टाकलेला आहे. कसं पाहता या सगळ्या घटनेकडे, काय तर म्हणजे भंडारा हा नेहमी पवित्रच मानला जातो, त्या निश्चितच एक पवित्र भंडाऱ्याची उदाहरण माझ्यावर झाली याचं मला एक विशेष आनंद आहे. एक प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते, त्यामध्ये त्यांनी काही काही वावगं केलं असं मला वाटत नाही. नाही असं की आता अचानक त्यांनी केल्यामुळे काही सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी जी ताबडतोब त्यांची जबाबदारी आहे, तरी मी सूचना दिल्यात कुठल्या गुन्हे दाखल करू नका, कुठली कारवाई करू नका, अशा सूचना मी दिल्यात अधिकाऱ्यांना. आपल्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, पोलिसांनी करणं इथपर्यंत ठीक आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करणं नाही. खरं एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते कोणत्याही विषय घटनेची, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं त्या क्षणी जे काही वाटलं त्याप्रमाणे कारवाई करतायत. खरं म्हणजे मी सांगेल कार्यकर्त्यांना, पण घटना अशी होती की एक स्वाभाविक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांना देणं स्वाभाविक होतं. जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण कसं पाहता, मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्याकडून असा देखील इशारा दिला जातोय की आज आम्ही भंडारा टाकलेला आहे, उद्या मुख्यमंत्री असतील किंवा कुठलेही मंत्री असतील त्यांना काळा फासाला देखील आम्ही कमी करणार नाही, कारण धनगर आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्याच्या कार्यकर्त्याच्या आहे. की धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल मागच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पुष्कळ आपण निर्णय केले, कारण शेवटी धनगर या मुद्द्यावर त्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत त्याच्यावर सध्या खर्च चाललाय. आता त्या पण आरक्षण त्यांना देण्यासंदर्भामध्ये चर्चा होत असताना मात्र सगळ्या सवलती आपण त्यांना लागू केल्या, त्यांना कुठेही आपण सवलतीपासून वंचित ठेवलं नाही. या उलट आता आपण नव्यानं जो नवीन महामंडळ आपण तयार केलं आहे आमच्या धनगर समाजाच्या बांधवांच्या करता, आपण आता जवळ 10,000 कोटीचा एक आउटले आपण तयार केलेला आहे की साधारण 6 लाख कुटुंबांना त्यांना शेळ्या मेंढ्यांचं क्लस्टर द्यायचं, आणि त्याच्यामध्ये 75% अनुदान राज्य सरकार देत आहे. म्हणजे इतकं मला वाटतं इतकं मोठं पाऊल आपण टाकतो आहे त्या समाजाच्या म्हणजे विकासाकरता. म्हणजे आरक्षण ठीक आहे, आरक्षण तो अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने सरकार काम करतंय, पण केवळ त्या मुद्द्यावर सरकार थांबलं नाही, त्यांच्या विकासाकरता सुद्धा अतिशय भरीव असं आपण पाऊल टाकतात. प्रकाश शेंडगे साहेब जे धनगर समाजाचे नेते ते असं म्हणतात की खूप सौम्य प्रकारचं आंदोलन आहे तर भंडारा टाकणं, त्याच्यापेक्षा देखील उग्र व्हावं, कुठेतरी राजकीयाला रंग होतोय का किंवा त्याला राजकीय ह्याच्यामध्ये असं की मी काय तुझं फार भाषण करणार नाही, परंतु दुर्दैवानं आरक्षणाच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत याला आता राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचं गांभीर्य संपत चाललेलं आहे. आणि म्हणून माझी सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे, म्हणजे आमच्या मराठा समाजाचे बांधव आज जिरंगे पडलो पसंत करतायत, किंवा आता आमच्या धनगर समाजातील आमच्या मुलानं जे काही आज प्रतिकात्मक माझ्यावरती भंडाऱ्याचे उदाहरण करून जो आज आंदोलन केलं आहे, ठीक आहे, तर समाजाच्या भावना इथपत आपण त्याचा आदर करतो, पण त्याच्यात त्याच्या पाठीमागे राहून काही राजकीय मंडळी त्याचा गैरफायदा घेत आहेत ते दुर्दैव आहे, कारण समाजाला न्याय मिळत नाही, किंबहुना आंदोलन बदनाम करण्याचा ही मंडळी प्रयत्न करत आहे. नाही असे मला वाटत नाही की ह्या एका घटनेवरून असं काही भारतीय जनता पक्षावर काही परिणाम होईल, असे की त्यांनी सुद्धा आंदोलन करताना प्रतिकात्मक करताना मी त्यांचं निवेदन घेत होतो, निवेदन मी ऐकलं नसतं, त्यांच्या भावनेचा अनादर केला असता तर त्यांनी ठीक आंदोलन करणं समजू शकतो. मी त्यांची भूमिका समजून घेत असतानाच त्यांनी त्यावेळी जे भंडारा टाकला त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेमुळे सगळे गोंधळून गेले होते, आणि त्यामुळे त्याची झटापट झाली त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याच्यात काही
समाजाचा आमचा कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मारण करण्याची भूमिका जी बसत होती म्हणून हे थोडस विनाकारण काही मंडळी याच्यातून दशमकाची प्रश्न मला करण्यात आला हे गैरअसं करण्याचा प्रयत्न करतात ते करून एवढीच माझी विनंती सगळ्यांना. उद्धव ठाकरे आज दुष्काळी दौऱ्यावरती आहेत, आपल्या देखील भागात येत आहेत आणि दुसरीकडे अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे की सत्ताधारी मात्र 24 तास राजकारणात गुंतले आहेत, उद्धव ठाकरे बांधावर जाऊन पाहणी करतायत. अरे कसं आहे की उद्धव ठाकरेंच्या बांधावर जाण्याचं एक तो एक फार्स आहे, मला वाटतं ते मनोरंजन समजतात. त्याचं यापूर्वी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50,000 रुपये एकरी मदत केली पाहिजे, मी स्वस्थ बसणार नाही. 2014 ते 2019 सरकार त्यांचं होतं, त्यावेळी काय केलं तुम्ही? त्यावेळी तुम्हाला शेतकरी दिसला नाही. 5 वर्ष तुम्ही सत्तेत राहिला आणि 50,000 रुपये त्याच्या वल्गाणं तुम्ही करत होता. विमा कंपन्यांची आम्ही विमा कंपन्यांवर आम्ही त्यांना सोडणार नाही. तुम्ही विमा कंपन्यांच्या कार्यावर मोर्चे काढले शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळत नाही म्हणून. 2.5 वर्ष आपण राज्याचे मुख्यमंत्री होता, काय विमा कंपनी आपण कारवाई केली? किती शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वाढून मिळाली? आता ह्या मला वाटतं हे सगळ्या ज्या चाललेल्या हे सगळे चाललेलं जे त्यांचं जे राजकीय भानगडी आहेत, बांधावर जाणं, दुष्काळ भागात दौरा करणं, मला वाटतं याच्यातून लोकांना त्यांची भूमिका माहीत आहे. त्यातून काय फार त्यांच्या दौरे कोणी गांभीर्याने घेतील असं मला वाटत नाही. पंकजा मुंडे सोलापूर दौऱ्यावर काल होत्या, खरं तर राज्यभरात त्या फिरत आहेत, शिवशक्ती परिक्रमा त्यांची सुरू आहे, मात्र भाजप नेते कुठेतरी त्यांना भेटण्यासाठी टाळतायत का किंवा त्यांची भेट होत नाही? कारण काल त्या सोलापूरात होत्या, मात्र आपली देखील भेट झालेली पाहायला मिळाली नाही, कुठेतरी भाजप नेते टाळतायत पंकजा? नाही, असं आहे पंकजाताई काल सोलापूरला तुम्हाला कल्पना नव्हती, वास्तविक माझी नेहमी त्यांची चर्चा होत राहते आणि त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, मग त्यांना टाळणं किंवा त्यांना न भेटणं असा प्रश्न नाही. थँक्यू सर.